काँग्रेसने कर्नाटकचं मैदान मारलं या विजयानंतर देशभरात काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळला काँग्रेसचं हे यश कुणा एका व्यक्तीमुळे नाहीये तर यासाठी संपूर्ण काँग्रेस पक्ष कामाला लागला होता प्रचंड मोठा विजय मिळवत काँग्रेसनं जे डी एस सोबतची आघाडी आणि ऑपरेशन लोटस या दोन्ही शक्यता काढल्या काँग्रेसच्या या विजयात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो काँग्रेस नेते डी के शिवकुमार हे मान्य करावंच लागेल भारत जोडो यात्रेचं परफेक्ट नियोजन स्थानिक मुद्द्यांवर लावलेला जोर सिद्धरामय्या यांच्या सोबत असलेला पक्षांतर्गत कलह बाजूला ठेवण्याची घेतलेली सामंजस्याची भूमिका जे डी एस ची पारंपरिक वोट बँक असणाऱ्या सगळ्या पातळ्यांवर डी के शिवकुमार डी के शिवकुमार यांची रणनीती मुख्यमंत्री पदाची त्यांची दावेदारी गांधी परिवारासोबत त्यांची असलेली जवळीक याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये शिवकुमार यांनी जनता दल सेक्युलर प्रमुख माजी पंतप्रधान एच डी देवगोंडा आणि त्यांचा मुलगा स्वामी यांना हरवलं होतं या यशानंतर त्यांना किलर नावाने ओळख मिळाली कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली या निवडणुकीत ते भाजपचे वरिष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री आर अशोक यांच्या विरोधात कणकपुरा येथून उभे राहिले होते निवडणुकीत डी के शिवकुमार यांनी भाजपच्या या बड्या नेत्याला तब्बल एक लाख मतांच्या फरक अस्मान दाखवले या विजयामुळे डीके पुन्हा एकदा जायंट किलर म्हणून समोर आलेत विशेष म्हणजे त्यांनी फक्त शेवटच्या दिवशीच मतदारसंघात प्रचार केला होता कर्नाटक निवडणुकी आधी शिवकुमार एकशे चार दिवस तुरुंगात होते आता सध्या ते जामिनावर बाहेर आहेत डी के शिवकुमार यांच्यामुळे काँग्रेसला नवा आशावाद मिळालाय काँग्रेसला आच्छेदिनी येण्याची ही सुरुवात असल्याचं काँग्रेसचे नेते म्हणतायत डी के शिवकुमार यांना काँग्रेसचे अमित शहा देखील म्हटलं जातं पुढचा मुद्दा असा की मुख्यमंत्री पदाची दावेदारी तर काँग्रेसचे दोन बडे नेते मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत पहिले म्हणजे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दुसरे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार बहुमत पाहून सिद्धरामय्या यांचा मुलगा या याने वडिलांनाच मुख्यमंत्री पद मिळेल असा दावा घेतला राज्याच्या हितासाठी माझ्या वडिलांना मुख्यमंत्री करावं असंही ते म्हणाले तर दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय पाहून प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी भावनिक खेळी खेळली आहे डी के शिवकुमार म्हणाले की या विजयाचं श्रेय मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांना देतो ज्यांनी खूप मेहनत घेतली तसेच कर्नाटकातील जनतेला बदल हवाय कारण ते भाजप सरकारला कंटाळले कर्नाटक काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत नाव आहे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांचं काँग्रेसच्या विजयात त्यांचा सर्वात मोठा वाटा असल्याचं सा सांगितलं जात आहे त्यामुळे कर्नाटक मुख्यमंत्रीपदी त्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होताना दिसते ते आतापर्यंत आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेत त्यामुळे मुख्यमंत्री पदाची दावेदारी डी के शिवकुमार यांच्याकडे असल्याचं चित्र सध्या तिसरा मुद्दा हा की भाजप आणि काँग्रेसची रणनीती कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये कशी होती आपण एकदा पाहूया प्रत्येक पक्षाची निवडणुकीसाठी एक रणनीती आखलेली असते कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पूर्ण ताकद लावली तिकीट वाटपानंतर पक्षांतर्गत गदारोळ ही झाला होता मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ती परिस्थिती चांगली हाताळली लि। केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकास कामांचा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांवर भाजपची नजर होती त्यांना कोणत्याही किमतीत आपली वोट बँक म्हणवायची त्यासाठी या लाभार्थ्यांना बड्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्या जनसंपर्क आणि रॅलीच्या माध्यमातून टार्गेट करण्याची स्ट्रॅटजी भाजप पक्षाने आखली होती याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ यांच्यासारखे पक्षाचे बडे नेते मुस्लिम आरक्षण आणि तुष्टीकरणाशी संबंधित मुद्दे जसं हिजाब प्रकरण किंवा लव जिहाद यांसारखे मुद्दे जनतेपर्यंत होते त्यामुळे भाजपचा प्रचाराचा कल हा भ्रष्टाचार घराणेशाही भाजप नेत्यांच्या हिंदुत्वाच्या निवडणूक अजेंड्याला छेद देत काँग्रेसने भ्रष्टाचार गैरकारभार या मुद्द्यांवर जोर दिला महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक योजना काँग्रेसने जनतेसमोर ठेवल्या काही झालं तरी निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढवायची या काँग्रेसच्या स्ट्रॅटेजी मागे डी के शिवकुमार यांची मोठी भूमिका असल्याचं समजतं लोकसभा निवडणुका अवघ्या काँग्रेस आपल्या या हुकमी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणती जबाबदारी देतं आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोठी जबाबदारी मिळालेल्या मोदी शहांसाठी शिवकुमार जायंट किलर ठरतील का हे येणारा काळच सांगेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा या संपूर्ण राजकीय प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो पुढे नक्की शेअर करा आणि डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका